हे मित्रांनो, कसं तुम्ही सगळे? मी प्रथमेश शेवाळे, तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये, गणपती बाप्पा। तर आज गणपती सिरीज मध्ये आपण जाणार आहोत आमची ठाण्याची आन बान आणि शान, आमचा ठाण्याचा राजा। ठाण्याचा राजा बघायला जाणार आहोत आम्ही, आमचा पास पकडलेला जो असतो ठाण्याचा राजा, तिकडे जाणार आहोत ठाण्याच्या राजाला आम्ही भेटू, गणपतीचा आशीर्वाद घेऊ आणि तिकडचे कार्यकर्ते काय म्हणतात ते बघू आपण या व्हिडिओ मध्ये। चारों तरफ है तुझसे कोई नहीं, मैं तेरे शीश झुका के निर्धन और धनी, तुझे भक्तों की आस कर दे पूरी प्यास, तुझे माता पिता तू ही मुझे सुख करता, मुझे दुख हरता, ओ क्या दिन जना था, बाबा मोरी यार, बाबा मोरी यार, चरणी की तो माथा, बाबा मोरी यार, बाबा मोरी यार, चरणी की तो माथा। तर आता मी आलो आहे आमच्या ठाण्याच्या राजाला, ठाण्याच्या राजामध्ये आता माझे सर आहेत रमेश सर। तर सर, तुम्ही सांगा आमच्याबद्दल काय उत्साह आहे कोरोनाच्या 2 वर्षानंतर, कोरोनाच्या महामारीनंतर बाप्पा परत आलेलं आहे आपल्याकडे, कसं वाटतं सर? युवकांचं काय तुमच्याकडे काय काय येतून येतात तुम्ही तिकडे? यंदा आमच्या मंडळात हे 44वं वर्ष आहे। 2020 आणि 2021 2 वर्ष कोरोना पिरियड असल्यामुळे आम्ही नागपूरची बाप्पा बसू शकलो नाही। आम्ही आमची छोटी मोठी 10 दिवस आम्ही आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार जितेंद्र रावत साहेब यांच्या ऑफिसला आम्ही 2 वर्षापूर्वी बसवली। यावर्षी आमच्या मंडळामध्ये परत त्याच जागेवरती आमचा गणपती बाप्पा होतात, युवामध्ये स्थानाबंद झालेला आहे। यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाची थीम केलेली आहे, पशुपतीनाथांचं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिमूर्ती साकार केलेली आहे। आणि 2 वर्ष जागेवर बाप्पा परत आपल्या मूळ जागेवर झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणे लोकांमध्ये, पब्लिकमध्ये, जनतेमध्ये खूप उत्साह आहे। आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला भरपूर गर्दी असते, येण्याच्या मिळून एवढी गर्दी म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त आगमनाच्या मिरवणुकीला खूप गर्दी होती। ते आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती ब्लॉगमध्ये गेले, जवळजवळ 2.5 लाख त्याला व्ह्यूअर्स भेटला। तर गणपती बाप्पा मोरया। दुख हरता, ओ क्या दिन अचानक था, बाप मोरिया, हरे
पण किती छान बाप्पा होते आमचे. तर तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल तर नक्की जा आमच्या बाप्पाला दर्शन घ्यायला. आम्ही ठाण्याच्या राजाला दर्शन घ्यायला नक्की जा. तुम्ही पण तिकडे आशीर्वाद घ्या त्या बाप्पाचे. तुम्हाला पण खूप प्रसन्न वाटेल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खुश रहा, सेफ रहा, घरी रहा.